नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा चौथा चॅप्टर पाहत होतो, ते म्हणजेच काय ऑडिट ऑफ बँकिंग कंपनीज, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येऊ शकते अधिकोष कंपन्यांचे अंकेक्षण। त्यामध्ये अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावित स्वरूपामध्ये काही माहिती पाहिलात आणि जो काही पहिला पॉईंट होता ते पूर्ण केला। ते पहिला पॉईंट म्हणजेच काय, रिस्ट्रिक्शन ऑन बँकिंग कंपनीज, किंवा कंपनी म्हणजेच बँकिंग व्यवसाय करणाऱ्या संस्थावरील निर्बंध, किंवा मग बँकिंग अधिकोष कंपन्यावरील निर्बंध, हा पॉईंट आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पूर्ण केला। तर या लेक्चरमध्ये त्यानंतरचा दुसरा पॉईंट घ्यायचा आहे, ते म्हणजेच काय ऑडिट ऑफ बँकिंग, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल अधिकोषाचे अंकेक्षण, किंवा मग बँकांचे अंकेक्षण। त्यामध्ये बेसिक स्वरूपामध्ये अगोदर माहिती सांगता येऊ शकते काय, की भारतातील ज्या काही बँका असतात, मग त्या भारतीय असतील किंवा मग विदेशी असतील, तर त्या बँकांचं भारतीय बँकिंग अधिनियमन कायदा 1949 नुसार आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा मग वार्षिक स्वरूपामध्ये खात्यांचं काय अंकेक्षण करणं गरजेचं असते। म्हणजे काय, त्या अधिकोष संस्थांनी किंवा मग प्रमंडळांनी किंवा मग कंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या शेवटी एका पात्रताधारक व्यक्तीकडून आपल्या वित्तीय विवरणे असतील, खाते असतील, किंवा मग जे काही हिशोबपुस्तके आहेत त्यांची तपासणी करून घेणं गरजेचं असते। आता त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, जो कोणी ऑडिटर म्हणून नियुक्त झालेला व्यक्ती असतो तो पात्रताधारक असणं गरजेचं आहे, म्हणजे तो काय चार्टर्ड अकाउंटंट असणं गरजेचं आहे। अशा व्यक्तीची काय ऑडिटर म्हणून एखाद्या शाखेमध्ये किंवा मग बँकिंग प्रमंडळामध्ये काय त्याची नियुक्ती करता येऊ शकते, हे लक्षात। त्यासोबतच काय, आर्थिक वर्षाच्या शेवटी बँकांचं ऑडिट केलं जाते, ऑडिट करणारा व्यक्ती सीए असला पाहिजे, म्हणजे पात्रताधारक असला पाहिजे। त्यासोबतच बँकिंग अधिनियमन कायदा 1949 नुसार बँकांचं काय वार्षिक स्वरूपामध्ये काय अंकेक्षण होणं गरजेचं आहे, हे सांगितलं। त्यासोबतच काय, समजा आता विदेशी काही बँक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या भारतामध्ये असतील, म्हणजे काही बँका विदेशी असतील भारतामध्ये हे करत असलेल्या बँकिंग व्यवसाय करणाऱ्या, मग आता त्यांना सुद्धा काय अंकेक्षण करून घेणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस त्या बँकांचं अंकेक्षण करण्यासाठी जो काही व्यक्ती असेल ऑडिटर, त्याची पात्रता कशी असली पाहिजे, विदेशी असल्यामुळे विदेशामध्ये ऑडिटरसाठी जे काही पात्रता आहे ती पात्रता त्यानं धारण केली पाहिजे, कारण भारतीय बँक असतील तर भारतामध्ये जी काही पात्रता आहे ती, पण विदेशी आहेत भारतात त्यांच्या ब्रँचेस आहेत, तर मग तेव्हा तिथल्या कायद्यानुसार जेवढी पात्रता आवश्यक आहे तेवढी त्यांनी धारण केलेली व्यक्ती काय त्या विदेशी बँकांचं अंकेक्षण करू शकतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यासोबतच काय, जो कोणी ऑडिटर आहे त्या ऑडिटरची जी काही पात्रता योग्यता नियुक्ती असेल किंवा मग त्याचे जे काही अधिकार आहेत ते बँकिंग अधिनियमन कायदा 1949 प्रमाणेच असले पाहिजेत, हे सांगितले। त्यासोबतच काय, प्रत्येक बँकेला मुख्य हेड ऑफिस असेल आणि त्याच्या काही ब्रँचेस असतील, तर प्रत्येक बँकेला आपल्या शाखांचं काय शाखामधील वित्तीय विवरणांचं किंवा मग जे काही पुस्तकं असतात जे काही व्यवहार झालेले असतात त्यांचं अंकेक्षण करून घेणं गरजेचं असते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यासोबतच कंपनी कायदा 1956 किंवा मग कंपनी कायदा 2013 प्रमाणे एखाद्या ऑडिटरला जे काही अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जे काही त्याचे अधिकार कर्तव्ये नियुक्ती बाबतीत नियम असतील किंवा मग ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा बँकिंग अधिनियमन प्रमाणे काय त्याला देण्यात आलेलं आपणास सांगता येऊ शकते। त्यासोबतच तो काय करू शकतो, जसं कंपन्यांच्या बाबतीत जे काही प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या असतील किंवा वस्तूंची खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्या असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलेलं आहे काय ऑडिटर पात्रताधारक असला पाहिजे, त्याला काही अधिकार आहेत काही जबाबदारी आहेत त्यानुसार तो कार्य करत असतो। तसंच बँकांचं अंकेक्षण करताना त्याला काही अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आपणास सांगता येऊ शकतात। त्यासोबतच तो काय करू शकतो की बँक व्यवसायामधील किंवा बँक कंपन्यामधील कोणत्याही व्यक्तीकडून आवश्यकतेनुसार माहिती मिळू शकतो, खाती असतील प्रमाणिके असतील व्यवहार असतील किंवा मग ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यांची तपासणी तो करू शकतो। एखाद्या व्यक्तीवर जर त्याला संशय आला तर त्याची कसून तपासणी करू शकतो, जसं प्रमंडळामध्ये करत होतो तसंच या बँकेमध्ये सुद्धा तो अंकेक्षण करताना करू शकतो, हे त्याला अधिकार कायद्याप्रमाणे देण्यात आलेलं आपणास सांगता येऊ शकतात। त्यासोबतच पुढे सांगायचं झालं तर 1956 कायद्याप्रमाणे त्याला जे काही अधिकार कर्तव्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, तसंच 1949 बँकिंग अधिनियमन 1949 नुसार ऑडिटरला ह्या सर्व अधिकार जबाबदाऱ्या कर्तव्ये पूर्ण कराव्या लागतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतात। त्यासोबतच तिथेही अहवाल द्यावा लागत होता, इथेही
ऑडिटरला बँकांचं अंकेक्षण झाल्यानंतर लिखित स्वरूपामध्ये अहवाल द्यावा लागतो हे या ठिकाणी आपण सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढील सांगता येऊ शकते बघा काय की त्याला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. सभेमध्ये ज्या काही चर्चा होतात त्या चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार असलेला आपणास सांगता येऊ शकते. एवढी माहिती बेसिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता आपल्याला या पॉईंट मधीलच पुढचा सब पॉईंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय बँकिंग कंपनीच्या अंकेक्षणातील विशेष बाबी किंवा वैशिष्ट्ये त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येऊ शकते सायलेंट फीचर ऑफ ऑडिट ऑफ बँकिंग कंपनी. म्हणजे बँकांचं अंकेक्षण करताना अंकेक्षण काही विशेष बाबींकडे लक्ष देऊन त्यांचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आता त्या कोणत्या बाबी आहेत त्यामध्ये अगोदर थोडक्यात माहिती सांगता येऊ शकते काय कोणत्याही बँकांचं अंकेक्षण करताना जो कोणी ऑडिटर असतो तो काय करत असतो की ऑडिट करते वेळेस काही महत्वपूर्ण बाबींचा विचार करून त्या बाबींचा अभ्यास करत असतो काही लक्षात आणि आपलं ऑडिटिंगचं काम पूर्ण करत असतो. आता त्या कोणत्या बाबी आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्या बाबींकडे तो अग्रक्रम ठरवत असतो. म्हणजे कोणत्या बाबीला अगोदर कोण हे करायचं कोणती बाब अगोदर परीक्षण करायची कोणती नंतर करायची असं त्याच्या सोयीनुसार अग्रक्रम देतो आणि योग्य तो परिवर्तन घडून काय ऑडिट करून घेत असतो प्रत्येक बँकेचं या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता कोणत्या बाबी आहेत महत्वपूर्ण किंवा कोणते वैशिष्ट्य आहेत ऑडिट ऑफ बँकिंग कंपनी संदर्भात तर त्यामध्ये नंबर एक सांगता येऊ शकते ते म्हणजेच अभ्यंतर अंकेक्षण पद्धतीचा अभ्यास. अभ्यंतर अंकेक्षण पद्धतीचा अभ्यास म्हणजे त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय जो कोणी ऑडिटर असतो तो ठेवीदार असतील भागधारक असेल किंवा मग सभासद असतील किंवा मग जे कोणी बँकेच्या संबंधित इतर व्यक्ती असतात त्यांचं हितसंबंध जोपासण्याचा ऑडिटर काम करत असतो. मग हितसंबंध जर जोपासायचा असेल तर त्या बँकेमध्ये अंकेक्षण करताना तो काय करत असतो या सर्वांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी त्या व्यवसाय संघटनेमध्ये म्हणजेच बँकेमध्ये अंतर्गत अवरोध पद्धती आहे का. अंतर्गत अवरोध पद्धती म्हणजे काय इंटरनल चेक किंवा इंटरनल कंट्रोल आहे का ते कशा पद्धतीनं आहे म्हणजे कार्यक्षम पद्धतीनं आहे का तो खरोखरच अस्तित्वात आहे का. सर्वसाधारणपणे प्रत्येक बँकेमध्ये काय इंटरनल कंट्रोल किंवा मग अभ्यंतर अवरोध पद्धती किंवा अंतर्गत अवरोध पद्धती ही अस्तित्वात असतेच. त्यासोबतच काय ऑडिटर काय करत असतो की व्यवसायामध्ये जे काही लेखापुस्तके जमा खर्च आहेत याचे तपासणी करण्या अगोदर व्यवसायामध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती आहे अंतर्गत अवरोध पद्धती आहे याची खात्री करून घेत असतो आणि त्यावरूनच काय वित्तीय विवरणे असतील खाती पुस्तके असतील किंवा व्यवहारांची तपासणी करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच सर्वसाधारणपणे प्रत्येक बँकेमध्ये इंटरनल ऑडिटर असतो. इंटरनल ऑडिटर म्हणजे अंतर्गत अंकेक्षक असतो तो काय करत असतो एक्सटर्नल ऑडिटरच्या अगोदरच तो व्यवसायामधील जे काही लेखापुस्तके आहेत तो व्यवस्थित लिहिले गेले आहेत का लिहिले गेले नाहीत तर ते कुठं कुठं दुरुस्ती करायची आहे ती अगोदरच करून ठेवत असतो जेणेकरून एक्सटर्नल ऑडिटर म्हणजेच मुख्य अंकेक्षक काय करत असतो इंटरनल ऑडिटर आहे इंटरनल कंट्रोल इंटरनल चेक सर्व बाबी आहेत का आणि त्यावरूनच काय आपलं अंकेक्षणाचं काम पूर्ण करत असतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे पहिली बाब अंकेक्षण करताना जो कोणी ऑडिटर असतो तो काय करत असतो की व्यवसायामध्ये म्हणजे त्या बँकेमध्ये इंटरनल कंट्रोल इंटरनल चेक किंवा मग इंटरनल ऑडिटर ऑडिट झालेलं आहे का याची खात्री करूनच काय लेखापुस्तकांची परीक्षण करण्यासाठी हाती घेत असतो म्हणजे ऑडिट करत असतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. कारण जेव्हा ह्या सर्व बाबी त्या बँकेमध्ये असतात तेव्हा तिथं चुका लबाडी अफरातफर होण्याची कमी शक्यता असते म्हणून हे सर्व अगोदर पाहतो त्यानंतरच अंकेक्षक कोणता मुख्य अंकेक्षक अंकेक्षण कार्याला हाती घेत असतो हे या ठिकाणी पहिला पॉईंट सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा पॉईंट काय प्रत्यक्ष रोख आणि विदेशी मुद्रेची मोजणी. आता जो कोणी मुख्य ऑडिटर आहे तो काय करत असतो की समजा विशिष्ट बँकेचं अंकेक्षण करत आहे. आता काही नॅशनलाइज बँका असतात काही प्रायव्हेट बँका म्हणजे प्रायव्हेट बँका असतात काही फॉरेन बँकेस असतात भारतामध्ये मग यांचं अंकेक्षण जो कोणी ऑडिटर करत असतो तेव्हा तो काय करत असतो की त्या बँकेमध्ये रोख स्वरूपामध्ये किती आहे म्हणजे डोमेस्टिक करन्सी किती आहे विदेशी करन्सी किती आहे याची
दर 6 महिन्याला किंवा मग 6 महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो काय करत असतो की ती करन्सी किती आहे ते तपासत असतो, त्याची मोजणी करत असतो मुद्रेची. मग भारतीय पैसा किती आहे, विदेशी पैसा किती आहे याची तपासणी करत असतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्याचप्रमाणे काय जे काही चेक असतात हे लक्षात, चेक धनादेश असतात याची सुद्धा तपासणी करत असतो. त्यासोबतच स्टॅम्प्स ड्युटीज जे काही स्टॅम्प्स असतात ते सुद्धा काय याची सुद्धा तो मोजमाप करत असलेला आपणास सांगता येऊ शकते. म्हणून हे एक बँकिंग अंकेक्षण करताना किंवा मग बँकांचं अंकेक्षण करताना हे दुसरं मुख्य बाब किंवा मग दुसरी महत्वपूर्ण बाब या ठिकाणी सांगता येऊ शकते. काय तर प्रत्यक्ष रोख आणि विदेशी मुद्रेची मोजणी दर 6 महिन्याला किंवा मग 6 महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो बँकेमध्ये जाऊन किंवा बँकेची रोख रक्कम त्यासोबतच विदेशी चलन किती आहे फॉरेन करन्सी याची मोजणी करत असतो. त्यासोबतच स्टॅम्प चेक यांची सुद्धा काय काउंटिंग करत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. हा झाला दुसरा पॉइंट काय ऑडिट ऑफ बँकिंग संदर्भातील बाबीमधला. त्यानंतर तिसरी बाब बघा ते म्हणजेच काय तर तिसऱ्या बाबमध्ये रिझर्व्ह बँक कडून सर्टिफिकेट. आता बँका काय करत असतात दर बँका विशिष्ट प्रमाणामध्ये CRR असेल SLR असेल CRR असेल तर ते काय रिझर्व्ह बँकेकडे विशिष्ट प्रमाणात निधी ठेवत असतात. SLR असेल SLR म्हणजे CRR म्हणजे कॅश रिझर्व रेशो बरोबर, SLR म्हणजे स्टॅच्युटरी SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. CRR बँक रिझर्व्ह बँकेकडे ठेवलं जाते तर SLR सोन्याच्या स्वरूपात किंवा बॉन्डच्या स्वरूपात बँका स्वतः जवळ ठेवत असतात. मग अशा वेळेस जो कोणी ऑडिटर आहे तो काय करत असतो जे काही रिझर्व्ह स्वरूपामध्ये काही रक्कम इतर बँकामध्ये किंवा मग रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेली असते त्या संदर्भात व्यवसाय म्हणजे त्या बँकेमध्ये किती प्रमाण ठेवलेली आहे याचे काय म्हणजे याचा दस्तऐवज असतो. त्यासोबतच ऑडिटर काय करत असते ते बरोबर आहे का याची तपासणी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काय करत असतो तर लिखित स्वरूपामध्ये सर्टिफिकेट मागवत असतो जो काही बँकेनं निधी ठेवलेला आहे तो बरोबर आहे का याची तपासणी करण्यासाठी. त्यासोबतच ज्या बँकांचं ऑडिट चालू आहे त्या बँकाने समजा इतर बँकामध्ये जर काही पैसा ठेवला असेल काही रिझर्व्ह स्वरूपामध्ये रक्कम ठेवलेली असेल त्याची काय त्याचा पुरावा बँकेमध्ये उपलब्ध आहे ऑडिट करताना पण खरोखरच आहे का याची तपासणी करण्यासाठी हा ऑडिटर काय करू शकतो ज्या बँकेमध्ये रक्कम ठेवलेली आहे रिझर्व म्हणून RBI कडे ठेवलेली आहे त्याची पावती तर त्याचा पुरावा तर मागवत असतो पण तसंच इतर बँकेमध्ये ठेवलेला असेल तर तो सुद्धा पुरावा लिखित स्वरूपामध्ये सर्टिफिकेटच्या माध्यमातून मागवत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. हा झाला तिसरा पॉइंट. आता चौथा पॉइंट बघा ते म्हणजेच काय ठेवींच्या सूचींची मागणी. आता यामध्ये सांगता येऊ शकते बँकेमध्ये जे काही बँकेचे ग्राहक असतात ते काय करत असतात आपलं खातं जे काही असते चालू खातं म्हणा बचत खातं म्हणा किंवा मग जे काही स्थिर खातं किंवा मग फिक्स अकाउंट असते बरोबर, चालू म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स अकाउंट FD जे काही असतात खाते आता त्यांची जी काही रक्कम त्या खात्यावरती असते मग ऑडिटर काय करत असतो की बँकांना ऑडिट करताना सूचना देत असतो किंवा मग बँकेकडून माहिती मागवत असतो कोणती की ठेवीच्या सूचीची मागणी. आता बँका काय करत असतात सर्वसाधारण सामान्य खात्यामध्ये प्रत्येक ठेवीदारांची बचत किती म्हणजे ठेवीच्या संदर्भात माहिती असते ती माहिती आणि संबंधित खात्यावरील माहिती ही बरोबर आहे का याची तपासणी करण्यासाठी ऑडिटर बँकांना काय सांगून बँकेकडून ठेवीच्या सूचींची मागणी करत असतो. ऍक्च्युअल ठेवी करंट खात्यावर किती आहे किती ग्राहकांची आहे बचत खाते किती आहेत किती खात्यावर किती रक्कम आहे ठराविक किंवा मग फिक्स खात्यावर किती आहे हे सर्व आपण मुदत खात्यावर किती आहे तर हे सर्व माहिती मागवत असतो. आणि सामान्य जे काही खातं व पुस्तक असते बँकेचं त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल खात्यावरती जी काही रक्कम आहे किंवा मग जे काही व्यवहार झालेले आहेत ते बरोबर आहेत का याची तपासणी करत असतो. म्हणजे काय ठेवींच्या सूचीची मागणी करत असतो ऑडिटर म्हणजे ठेवीदारांनी ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत यांचं परीक्षण करण्यासाठी ऑडिटर बँकांकडून सूचींची मागणी करत असतो ठेवींच्या संदर्भात हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला 5 नंबरचा पॉइंट बघा काय तर हुंड्यांचा तपशील. तर यामध्ये सांगता येऊ शकते आता बँक कसं हुंड्या वटवण्याचं सुद्धा काम करत असते बरोबर. आता बँकाकडे ज्या काही हुंड्या आलेल्या असतात
वर्षादरम्यान त्या हुंड्या आलेल्या, त्यासोबतच बँकांनी हुंड्या दिलेल्या, बरोबर, त्यासोबतच ज्या काही हुंड्या आहेत ह्या कोणत्या काळी वटवलेल्या आहेत, त्यांची मुदत किती होती, त्याचं समायोजन व्यवस्थित झालेलं आहे का, ते नफा तोटा पत्रकात तसंच ताळेबंदामध्ये त्याचं समायोजन झाले का, ॲडजस्टमेंट केलेली आहे का, केलेली आहे तर एका पुस्तकात जेवढी केलेली आहे तेवढीच दुसऱ्या पुस्तकात आहे का, याची तपासणी ऑडिटर काय करत असतो, अंकेक्षण करताना पाहत असतो. त्यासोबतच अपहरण, काही समजा जर हे झालं असेल बिल, डिसऑनर झालं असेल बिल, हे लक्षात, वटवलं गेलं नसेल, हे लक्षात, वटवलं गेलं नसेल तर त्याचं कारण, काही बिल डिस्काउंटवरती वटवले जातात, बरोबर, मग ते डिस्काउंटची रक्कम व्यवस्थित आपण मेन्शन केलेली आहे का, याची सुद्धा काय ऑडिटर बारकाईनं तपासणी करत असतो. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतो, हुंड्यांचा तपशील ऑडिटर काय करत असतो, बँकांचं ऑडिट करते वेळेस पाहत असतो. म्हणून हा झाला 5 नंबरचा पॉईंट, हुंड्यांचा तपशील व्यवस्थितरित्या ऑडिटर तपासत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला बघा, 6 नंबरचा पॉईंट, ते म्हणजेच काय, ऋणकोच्या राशींची तपासणी. आता ऋणकोच्या राशींची तपासणी म्हणजे बँका आता कर्ज देतात, बरोबर, आता बँका कर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून जे काही कर्जाच्या वेळेस लोन सँक्शन झालं, मग बँका त्यांच्याकडून काही डॉक्युमेंट मागवतात, मग ते डॉक्युमेंट, करार किती वर्षाचा झालेला आहे, किती कर्जावर रक्कम दिलेली आहे, हे लक्षात, हे सर्व ऑडिटर काय माहिती तपासत असतो, परीक्षण करत असतो. त्यासोबतच काय, जो कोणी ऑडिटर आहे तो काय करत असतो, समजा एखाद्या ऑडिटर, एखाद्या ऋणकोन जर हप्ते भरलेले आहेत का लोनचे किंवा मग कर्जाचे, हे पाहत असतो. त्यासोबतच बुडीत रक्कम बुडवलेल्या ऋणकोणची यादी किती आहे किंवा मग किती लोकांनी रक्कम बुडवलेली आहे हप्त्यांची, कर्जाची, हे सुद्धा त्यानं बारकाईनं तपासतो. त्यासोबतच बुडीत कर्ज किती आहे, असे किती ऋणको आहेत की त्यांनी कर्जच भरलं नाही, एकही हप्ता भरला नाही, याचं ऑडिटर बारकाईनं परीक्षण करत असतो. म्हणून ऋणकोच्या राशींची तपासणी ऑडिटर बँकांचं ऑडिट करताना पाहत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट बघा, ते म्हणजेच काय, भांडवली आणि आगम खर्चाचे परीक्षण. बँकांची स्थापना होते वेळेस बँकांना काही खर्च करावा लागतो भांडवली स्वरूपामध्ये, हे लक्षात. त्यासोबतच वर्षभरामध्ये आता बँकेमध्ये काही स्टेशनरी, बँकेमध्ये काही भांडवली स्वरूपामध्ये वस्तू लागतात बँकेसाठी, हे लक्षात. मग अशा स्वरूपामध्ये किती खर्च बँकेने केलेला आहे. त्यासोबतच काय, आगाम खर्चाचे परीक्षण म्हणजे जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात, ह्याचं सुद्धा ऑडिटर काय परीक्षण करत असलेलं आपणास सांगता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बँकेने भांडवली स्वरूपात कॅपिटल एक्सपेंडिचर किती केलेलं आहे, त्यासोबतच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती केलेलं आहे, आणि ते केलेलं व्यवस्थित नोंदवलं गेलेलं आहे का, त्याचे पुरावे प्रमाणके आहेत का, याचं ऑडिटर परीक्षण करत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट काय, 8 नंबरचा, ठेवीवरील देय व्याज. आता ठेवीदारांनी बँकेकडे ठेवी ठेवली, बँकेची व्याख्याच पाहिली काय, ठेवीदारांकडून किंवा मग ठेवीदारांनी, सर्वसामान्य ठेवीदारांकडून ठेवीच्या स्वरूपामध्ये रक्कम स्वीकारून गरजवंतांना कर्जाच्या स्वरूपामध्ये रक्कम देणं, हे बँकेचं आपण काय कार्य पाहिलात. मग ठेवीदारांनी ज्या काही ठेवी ठेवल्यात त्यावरील व्याजाचा दर किती आहे, किती व्याज दिला जात आहे, जेवढं सांगितलंय तेवढं देत आहे का, जास्त दिला जात आहे का, दिलाच जात नाही, फक्त सांगितलेलं आहे की व्याज देत आहे, हे ऑडिटर बारकाईनं परीक्षण करत असतो बँकेचं ऑडिट करताना, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने हे 8 पॉईंट या लेक्चरमध्ये आपल्याला सांगता येऊ शकतात. आणखीन जवळपास 8 ते 10 पॉईंट राहिलेले आहेत, ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.